आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. नमस्कार, मी सागर द्रवण. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी. आज आपण कोरोना काळामध्ये जे जरूरी व्यवस्थान, जे जरूरी संस्थान आहे, या संस्थानाचे अध्यक्ष असतील. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज आपण त्यांच्याकडून माहिती देणार आहोत की कोरोना काळात त्यांनी कशा प्रकारे उपाययोजना केलेल्या आहेत, त्यांचं कोरोना काळातील महाराष्ट्रासाठी कुठल्या प्रकारचं कशा प्रकारे नियोजन आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती देऊया. जय मल्ला. मी पंकज एकनाथ निकुळे पाटील, प्रमुख विश्वस्त श्री मार्तंड देव संस्थान. मी जेजूर येथील स्थानिक रहिवासी आहे. 2017 साली माननीय धर्मदाय आयुक्त शिवकुमार दिगेसाहेब आणि सहधर्मदाय आयुक्त पुणे डिव्हिजन श्री कचरेसाहेब शिवाजीराव कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले 3.5 वर्षापासून या ठिकाणी देवस्थानवर काम करीत आहोत. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजन बांधवांचं लोकदेव असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरीमध्ये या ठिकाणी मार्तंड देव संस्थांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी भाविकांसाठी त्याच पद्धतीनं पुजारी सेवक वर्ग असतील यांच्या बाबतीत मंदिर प्रशासनाच्या मार्फत नियोजनाचं काम करतो. या ठिकाणी कोरोनाच्या कार्यकाळात कोरोनाची जी महामारी या ठिकाणी जगावर कोसळली होती, त्या महामारीच्या काळात देवसंस्थांकडून अतिशय स्फूर्ती असे उपक्रम या ठिकाणी आमच्या मार्फत राबवण्यात आले, ज्यामध्ये अद्ययावत असं कोविड सेंटर असेल त्या पद्धतीनं ससून रुग्णालयासाठी आम्ही देवस्थानच्या वतीनं 51 लाख रुपये निधी आयसोलेशन वॉर्डसाठी दिला होता. त्याच पद्धतीनं जवळजवळ 2.5 लाख लोकांना पहिल्या लॉकडाऊनच्या काळात या ठिकाणी 2 टाईम अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला होता. त्याच पद्धतीनं जवळजवळ 8,500 कुटुंबियांना या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून सुमारे 43 लाख रुपये खर्च करून किराणा किटचं वाटप करण्यात आलं होतं. त्याच पद्धतीनं मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की या ठिकाणी जेजूर असेल किंवा जेजूर पंचकृषीमध्ये औषध फवारणी, त्याच पद्धतीनं सॅनिटायझर बूथ असतील, या उपक्रमांना या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपक्रम राबवले होते. त्याच पद्धतीनं कोरोना काळात जवळजवळ देवसंस्थांकडून 1,34,00,000 रुपये खर्च करून या ठिकाणी विविध अशा ह्या कोरोनाच्या काळात किंवा कोरोनाची जी महामारी आहे ती संपल्यानंतर भविष्यात आपण देवस्थानातर्फे आपण कशा प्रकारे भविष्यातील उपक्रम असतील तुमचे? प्रथमतः मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की आम्ही गेल्या 3.5 वर्षापासून या ठिकाणी देवस्थानकडून विश्वस्त म्हणून कार्यरत आहोत. आमच्या 7 जणांची या ठिकाणी विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या 3.5 वर्षाच्या काळात आम्ही जे उपक्रम राबवले त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डायलिसिस सेंटर महाराष्ट्रात एकमेव जेजुरी देवस्थान असेल, या ठिकाणी फक्त 100 रुपयामध्ये तुम्हाला डायलिसिस करून मिळतं. त्यानंतर आपण पाहू शकाल की मंदिर परिसर बराच मोठा आहे, या ठिकाणी लाईटचं बिल जे आहे ते 2 लाखांमध्ये यायचं. तर आम्ही निवड झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सोलर सिस्टीम बसवली, ज्यामुळं देवस्थानवर जो विजेच्या बिलाचा जो बोजा होता तो अत्यंत हलका झाला. त्यानंतर या ठिकाणी असणारं अन्नछत्र अद्ययावत अन्नछत्राचं आत्ता काम चालू आहे. त्याच पद्धतीने स्वच्छताग्रहाची कामं चालू आहेत, पायरी मार्गावर दारुची दुरुस्तीची कामं चालू आहेत. महाविकास आघाडीच्या काळात आत्ता आम्हाला खासदार सुप्रियताई सुळे असतील, उपमुख्यमंत्री आदित्यनाथ असतील, स्थानिक आमचे आमदार संजय जगताप असतील, यांच्या माध्यमातून जवळजवळ 359 कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजूर झालेला आहे आणि लवकरच त्याची कामं चालू होणार आहेत. तर त्यामध्ये त्या विकास आराखड्याच्या मंदिर डागडुजी दुरुस्ती असेल, पायरी मार्ग दुरुस्ती असेल, कराघाट स्नान करानदीवर जे स्नान होतं तो घाट असेल, बरीचशी चांगल्या पद्धतीची कामं आहेत. त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये आम्हाला देवस्थानकडून एक आपण अद्ययावत असं प्रसूतीगृह निर्माण करतोय, ज्यामध्ये पूर्ण जी डिलेवरी असेल
जे आपल्या माता भगिनी त्यांचा बाहेर जो खर्च होतो तो खर्च न होता देवस्थान तो खर्च स्वतः करून फ्री ऑफ चार्ज मध्ये या ठिकाणी प्रसूतीगृहाची निर्मिती करते, ज्यामध्ये स्थानिक महिला असतील किंवा वंचित प्रसूती किंवा बाहेर गावाची महिला असतील यांना या ठिकाणी त्याच्या माध्यमातून चांगला आदर मिळणार आहे.